Taruga! पदरावरती सरदारीचा मोर नाच राहवा, पदरावरती सरदारीचा मोर नाच राहवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा। नमस्कार, एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण आहोत आता सह्याद्री क्रीडा मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ टिळकनगर चेंबूर या ठिकाणी। पूर्वी या ठिकाणी मोठमोठे गणपती बाप्पा अनेक मूर्तिकार तयार करायचे आणि मग एक दिवस असं झालं की गणेश चतुर्थीच्या आधी प्रत्येक जण प्रत्येक मंडळ येऊन आपापली मूर्ती घेऊन गेली आणि मग अशा वेळेला एक गणपती बाप्पा तिथेच राहिले। आता अशा वेळेला काय करायचं, सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवलं आपणच आपलं गणपती मंडळ सुरू करूया ना आणि याच बाप्पाची स्थापना करूया। बघा, एक निमित्त झालं आणि मग गणपती बाप्पा या ठिकाणी या मंडळात येऊन विराजमान झाले। 36 वर्ष मोठ्या जल्लोषामध्ये हा उत्सव साजरा होतो। आजपर्यंत शनिवारवाडा, तुळजापूर मंदिर, इंडिया गेट, लाल महाल, मैसूर पॅलेस असे भव्य दिव्य देखावे या ठिकाणी साकारले गेले आहेत। पण यावर्षी चिमुकल्यांच्या विश्वात गणपती बाप्पा या संकल्पनेवर आधारित किड्स वर्ल्डची भव्य प्रतिकृती करण्यात आलेली आहे। अशा ठिकाणी आज आपण आलेले आहोत। मीही खूप उत्सुक आहे कारण इतकं सुंदर देखावा इकडे साकारलेला आहे। गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन सुरुवात करणार आहोत आजच्या भागाला आणि मग बघणार आहोत आजच्या भागातली पैठणी कोण पटकावणार। सुरुवात करूया आजच्या भागाला। चला, बाप्पांचं दर्शन घेतलं, आता सुरुवात करूया आजच्या भागाला। भेटूया सर्व उपस्थित सासूबाई आणि सूनबाई। आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत। सुरुवात करत असताना खरं तर या सगळ्यांची नावं मला जाणून घ्यायची आहेत, पण त्याआधी एक अक्षर आणि त्या अक्षरावरून सासूगट आणि सूनगट यापैकी बघूया पहिला उखाणा कोण घेतं। आणि अक्षर आहे क। लगेच मी काय झालं गेलं तिकडे। कृष्णाच्या हातात सोन्याची बासरी, अमितरावांचं नाव घेताना मी सदा हसरी। काय सांगता, अभिनंदन। चला, आघाडी घेतलेली आहे तुम्ही। आता सुरुवातीला या पहिल्या खेळामध्ये तर आघाडी घेतली सून गटाने, आता यानंतर सासूबाई आणि सूनबाई असे एकत्र खेळणार आणि मग बघूया कोणत्या तीन जोड्या पुढच्या खेळात दाखल होतात। तेव्हा पुढच्या खेळासाठी या सगळ्यांना आपण टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। पहिल्या खेळासाठी आता सगळ्याजणी सज्ज झालेले आहेत। मला तुमच्याशी आधी बोलायचंय, नाव सांगा दोघींचं। कल्पना सीताराम सावंत। बरं, आई तुमचंही नाव सांगतात। औडाबाई ज्ञानेश्वर सावंत। माहेर कुठलं? माहेर पंढरपूर। पंढरपूर माऊली। बरं, मग कसं काय म्हणजे पंढरपुरात तुम्ही होता का आणि मग मिस्टर कसे आले, वारीला आले होते? लग्न झालं। पण ते कसं झालं? माझ्या भावाने लग्न जमवलं। बरं बरं, तुमचं कसं काय जमलं? मामाने जमवलं। मामाने काय सांगितलं, मुलगा बरा आहे? मग आहे का बरा?
बरे. काय आई हसतायत तिकडे. किती वर्ष झाली लग्नाला? 8 वर्ष. अभिनंदन. सांगा ना. विमल साळवे. छान. हसता की नाही? कधीतरी हसले हसल्या. तुमचं कसं काय? शोभा नितीन साळवे. शोभा नितीन साळवे. बर, तुमचं माहेर कुठलं? चेंबूर. माहेर चेंबूर. सासर? तिलकनगर. म्हणजे चेंबूर चेंबूर कसं काय? लव्ह मॅरेज. काय सांगताय? कुठे? ऑफिस मध्ये होते. एकाच ऑफिस मध्ये? नाही, वेगवेगळं ऑफिस. बाजूला मध्ये भिंत होती? नाही नाही, वेगवेगळी बिल्डिंग होती. वेगवेगळी बिल्डिंग होती. काय करायचे तिकडे? ते एक स्लायडिंग विंडोचे काम करत तिकडे. अच्छा अच्छा. अॅल्युमिनियमचं. हां हां. मग तुमच्या ऑफिसच्या विंडो बदलायला आले होते? नाही नाही. मग कुठे बघितलं एकमेकांना पहिल्यांदा? तेच ऑफिस जाताना. जाताना. मग तुमच्या लक्षात आलं की हे विंडो लवकरच आपल्या घराला लागणार? कसं जमलं? कोणी त्यांनी प्रपोज केलं तुम्हाला? हां, त्यांनीच केलं. व्हेरी गुड. शुभेच्छा आहेत तुम्हाला. थँक्यू. हां, सांगा नाव. सांगा. लीला गोपाळ परुळेकर. परुळेकर. कुठल्या तुम्ही? कळवा. कळवा. आणि मग चेंबूर मध्ये कसे काय आलात? लव्ह मॅरेज पिक्चरला आलो. तू सहकारला? सहकारला पिक्चरला आला होता. वा वा, छान. किती वर्षापूर्वी कुठला पिक्चर बघितला होता? एकदम जुना पिक्चर होता, पण त्यात आठवत नाही. कुठला? माहेरची साडी? नाही नाही नाही, तेव्हा आत्ताच माहेरची साडी. आत्ताच आला म्हणजे हा जुना होता. गाणं आठवते चित्रपटातलं? बिलकुल नाही. नाही नाही. विसरलात सगळी गाणी? सगळी विसरले. इंटरव्हलला काय खाल्लं होतं आठवते? हो. काय? आईस्क्रीम खाल्ले. आईस्क्रीम? हो. त्यांनीच दिला आणून. त्यांनीच दिला आणून. तेव्हापासून ते कामाला लागले. अरे अरे. शुभेच्छा आहेत तुम्हाला. तुमचं कसं काय? चित्रा योगेश परोळेकर. बरं. आणि माहेर? चेंबूर. चेंबूर. सासर? टिळकनगर, चेंबूर. तुम्ही कुठे आईस्क्रीम खायला गेला होता? ऍक्च्युअली आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. आणि मग त्याच्यानंतर मग कॉलेज. कुठलं कॉलेज? सोमया. सोमयाला. मग काय एकमेकाला सोडायचं जाता? नाही, म्हणजे तेव्हा असं फ्रेंडशिप होती जस्ट. मग त्याच्यानंतर 4 वर्षापूर्वी त्यांनी मला सोशल नेटवर्किंग साईडला हे रिक्वेस्ट पाठवलेली. मग मग आम्ही भेटलो वगैरे. आणि तुम्ही गेलात की नाही सहकारला पिक्चर बघायला? नाही. पण शुभेच्छा आहेत. नाव सांगा. माझं नाव प्रिया प्रदीप भांबुरे. माझ्या टिळक नगर चेंबूरचंच. हो. अरे वा. सासर पण तिथलंच? नाही, सासर तर ते तळ्यातले आहेत, कणकवलीचे. तळ्यातले? तरळ्यातले. तरळा. तरळ. तळ्यात राहायचे म्हणजे काय? कमळ आहे. तरळ्यातले, पण ते मुंबई कामासाठी मुंबईला आले. आणि ते मामाची म्हणजे माझे आते भाऊ आहेत ते. मग मामाकडे यायचे तेव्हा मामा राहायला बाजूला, मीच दिसले. हो ना. बरं झालं. किती वर्ष झाली लग्न तुमच्या? 28 वर्ष झाली. 28 वर्ष झाली. वा वा, शुभेच्छा आहेत तुम्हाला. तुमचं कसं काय? सौ प्राची प्रणित भांबुरे. माहेर आसनगावचं. आसनगाव. माहेरचं नाव काय तुमचं? कश्मीरा उदय घुबडे. आणि मग भांबुरे कधी झालं? आता 7 महिने झालेत लग्नाला. नवीन नवीन आहे म्हणजे ताज आहे ना, फ्रेश. मग कसं काय झालं ते? काय ना, ते मामाच्या मुलगाच आहे. अरे, तुमच्याकडे काय मामाचीच मुलं बघतात की काय आपापसात? बर बर, शुभेच्छा आहेत तुम्हाला. नमस्कार. नमस्कार. माझं नाव सुचिता भगवान घराळे. बर. माहेर कुठलं तुमचं? माहेर माझं इगतपुरी. इगतपुरी. कसं काय म्हणजे तुमचं लग्न? माझं लग्न माझ्या मोठ्या मामा मामीने ठरवलं. तुमच्याकडे पण मामा? हो. बर. किती वर्षापूर्वी झालं हे? 30 वर्ष झाली. 30 वर्ष झाली. हो. घरी कोण कोणाला सहन करतंय 30 वर्ष? कोण नाही, दोघंही पण आम्ही चांगले राहतो. अरे बर, तेच ना. हो. पण ते मदत करतात कामात? हो हो, मदत करतात. काय करतात मिस्टर? आमचं ट्रान्सपोर्टचं आहे. हो का? मग ते सतत बाहेर असतील? बाहेर नाही, घरी म्हणजे इथे ऑफिस आहे. मग घरातल्या घरात ट्रान्सपोर्ट फिरवता? घरातल्या घरात नाही, ड्रायव्हर आहे. ते काम करायला? आणि तुम्ही फक्त घरी बसून कंट्रोल ठेवता? हो. की नाही? तुम्ही चिडत नसाल ना कधीच? नाही नाही. हा, नाही. शांत स्वभाव ना तुमचा? नाही, तसं असेल तर चिडते. ते कळतच आहे मला. हो का? नाही, ते घरात नाही, घराच्या बाहेर नाही, याच्यावरूनच कळलं. ड्रायव्हर असतात गाडी चालवत. गाडी चालवत. आम्ही कधी म्हटलं गाडी ड्रायव्हर नाही चालवत म्हणून. शुभेच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद. सुनबाई. माझं नाव सायली अमित घराळे. हा. आणि माहेर? मुलुंडचा. कसं जमलं? आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. काय सांगता हो. पूर्वी कॉलेजमध्ये मुलं अभ्यासाला जायची. आणि मग कुठलं कॉलेज तुमचं? विकास कॉलेज, विक्रोळी. वा, तिथेच विकास झाला. हो ना. म्हणजे मग कोणी कोणाला प्रपोज केलं? त्यांनी केलं मला प्रपोज. आणि तुमच्या घरी कळल्यावर काय झालं? आधी थोडं हे झालं. ते होतं, पण आता आनंदी आहात ना? हो. सुखात आहात ना? शुभेच्छा आहेत तुम्हाला. नाव सांगा. मीना श्रीकांत साळवी. अच्छा. आणि माहेर कुठलं तुमचं? देवरुख. देवरुख. अच्छा.
आणि तुमचं कसं झालं लग्न? अरेंज. कुठे? देवरुखात. देवरुख. कसं काय? सासऱ्याने केलं. सासऱ्याने ठरवलं. किती वर्ष झाली लग्नाला? 35. 35 वर्ष झाली. अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला. आपलं नाव सांगा. अर्चना प्रवीण साळवी. माहेर कुठलं तुमचं? माझं माहेर गोरेगाव. गोरेगाव. आणि तुम्हाला कुठे भेटले प्रवीण? बहिणीच्या घरी काळा चौकीला बघण्याचा कार्यक्रम झाला होता. बघण्याचा म्हणजे अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. शुभेच्छा आहेत तुम्हालाही. ते सगळ्यांशी गप्पा मारून झालेल्या आहेत आणि आता हा पहिला खेळ. या पहिल्या खेळामध्ये आता कुठला गट आघाडी घेणार ते आत्ता ठरणार. सुनबाई आणि सासूबाई यांचे एक एक हात आपण साखळीने बंद केलेले आहेत. त्याला कुलूप लावलेला आहे आणि समोर असलेल्या काचेच्या बाऊलमध्ये अनेक चाव्या ठेवलेल्या आहेत. दोघींना संधी आहे. एक कुलूप सासूबाईंनी उघडायचं तर दुसरं कुलूप जे आहे ते सुनबाई. एका वेळी दोन्ही उघडली तरी चालतील पण सगळ्यात आधी दोन्ही कुलूप उघडलेली समोर ठेवून ती साखळी समोर ठेवायची. अशा पद्धतीने जे तीन गट सगळ्यात आधी हा खेळ पूर्ण करणार ते तीन गट पुढच्या खेळात दाखल होणार. एक दोन तीन. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा लवकरात लवकर कुलूप उघडायची आहे. बघूया कोण. अटी तटीचा सामना सुरू झालेला आहे. एक त्यांनी एक खेळ पूर्ण केलेला आहे. तिकडे ठेवलं. एक लवकर. चला दोन दोन. दोघी जणी पुढच्या खेळात गेलेले आहेत. दोन गट. आता तिसरा गट कुठला पुढे जातो बघू. तीन. या ठिकाणी तीन जण तीन गट पुढच्या खेळात गेलेले आहेत. सासूबाई आता पुढच्या खेळासाठी सज्ज आहे. आता हा जो खेळ आहे हा खेळ खरं तर गणपती जेव्हा घरात असतो तेव्हा प्रत्येक घरामध्ये गणपतीला वस्त्र करतात. आज खेळ म्हणून आपण या कापूस आणि पिंजर याचा वापर करणार आहोत. वस्त्र तयार करायचं आहे 21 तेव्हा आता बघूया. सगळ्यात आधी या तिघींपैकी कोण वस्त्र तयार करणार गणपती बाप्पासाठी. पण लक्षात ठेवा 22 झाले तरी चालणार नाही, 20 झाले तरी चालणार नाही, 21 हाच आकडा पाहिजे आणि वस्त्र पूर्ण करायचं. एक दोन तीन. एकवीस. व्यवस्थित व्यवस्थित. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मोरिया बाप्पा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. वस्त्र हे वस्त्राप्रमाणेच पाहिजे एवढं लक्षात ठेवा. आमच्यात ह्याला वस्त्र म्हणतात या उत्तराला काही या उत्तराचा उपयोग नाही. एकवीस हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. किती झाले? दोघींनी केलं तीन. एक दोन तीन या क्रमाने आहे. हो पण घ्या ना. 21 आहेत पण आधी खेळ त्यांनी पूर्ण केला म्हणून तुम्हाला तिघींपैकी सावंत सासूबाई या पुढच्या खेळात दाखल झालेल्या आहेत. अंतिम खेळामध्ये आता तीन सुनबाई येऊन खेळ खेळणार. बघूया कोणत्या सुनबाई पैठणीच्या खेळात दाखल होतात. हा खेळ आहे सुनबाईंसाठी. चला या तिघींपैकी आता कुठल्या सुनबाई पैठणीच्या खेळात दाखल होणार ते आता कळणार आपल्याला. प्रसन्नजीत चंदा यांनी सुंदर सजावट केलेली आहे. इतकं छान डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही आधी तिघी जाऊन हे डेकोरेशन पूर्ण आतून बघून या. जा तिघी जा मग मी सांगतो खेळ काय आहे.
बघितलं सगळं छान डेकोरेशन बरोबर. आता मी 5 प्रश्न विचारणार, हात वर करायचा, माईक तुमच्याकडे जाणार, त्याशिवाय उत्तर द्यायचं नाही. या आपल्या किड्स वर्ल्डच्या देखाव्यामध्ये पेंग्विन किती आहेत? 3. पेंग्विन किती आहेत? उत्तर दिलं 3, उत्तर बरोबर, अभिनंदन. चला, 1 गुण मिळाला, लक्षात ठेवा. बरं, या देखाव्यामध्ये मशरूम किती आहेत? 7. उत्तर चुकलं तर मशरूम आहे 10. समुद्री घोडे किती आहेत? 4. यांनी उत्तर दिलं 4, पण हात वरती केला नाही, लक्षात ठेवा. हात वर केल्या नसल्यामुळे ते बाद झालं. पुढचा प्रश्न, जलपर्या किती आहेत यांचा? 1. अभिनंदन. आणि आता हे जे झाड आहे, या झाडात कोणतरी लपलेलं आहे, कोण? अजगर आहे. अजगर. अभिनंदन, इथे 2 गुण झाले. आणि आपण बघितलं तर 5 प्रश्न, या 5 पैकी 1 आणि 2. अभिनंदन घराळे सूनबाई, तुमच्या समोर 2 गदा दिसत आहेत. हा, फक्त या गदेचा वापर आज आपण या खेळासाठी करणार आहोत. सोनेरी कडी खाली आपण अनेक ठेवलेली आहे. गदा घेऊन पुढे यायचं आणि गदेच्या पुढच्या टोकाच्या सहाय्याने एका वेळेला 1 कडं उचलायचं आणि टेबलावर गोळा करायचं. आणि त्यानंतर 11 कडी एकमेकांवर 1 उभी करून एक मनोरा तयार करायचा. सगळ्यात आधी हा खेळ ज्या कोणी पूर्ण करणार, सासूबाई किंवा सूनबाई, ज्या कोणी हा खेळ पूर्ण करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. गणपती बाप्पा मोरिया. 1, 2, 3. तुम्ही करत राहा, ही काय होत नाही मनोरा. अभिनंदन. निकाल आपल्या समोर. उपविजेत्या ठरल्या सावंत सासूबाई आणि त्यांना झी मराठी कडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या घराळे सूनबाई, त्यांना कुरकुरे सॉलिड मस्ती याच्याकडून हे गिफ्ट. आणि सह्याद्री क्रीडा मंडळाचं जे प्रतिनिधित्व तुम्ही केलं त्याबद्दल झी मराठीकडून मंडळासाठी ही भेट. गणपती बाप्पा. आणि आजच्या भागामध्ये होम मिनिस्टर ठरल्या सूनबाई, सूनबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे आणि आता आपण यानंतर भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन आणखी एका गणेश मंडळामध्ये. पाहायला विसरू नका होम मिनिस्टरचा प्रत्येक भाग. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.